मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिंदास भूमिका सांगेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणाऱ्या एवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाही. माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करतात. मी माझ्या स्वतःच्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, मी लोकांसाठी. आणि माझ्या जीवनात मी नेहमी भूमिका जी घेतली आहे ती लोक म्हणजे फक्त माझ्या आजूबाजूला असणारे कार्यकर्ते नाही, मला रोज भेटणारे लोक नाही, जो शेवटचा माणूस आहे जो माझ्याकडे बघतोय. मला तो दिसत नसला तरी त्याचं हित मला दिसतंय आणि त्याच्यासाठी माझी भूमिका असणार. आणि ती भूमिका बजावताना जर कधीतरी मला असं वाटलं की ती भूमिका माझ्या ज्यांच्या बरोबर मी काम करते त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे तर ती व्यक्त करण्याचे संस्कार गोपीनाथ मुंडेंनी आम्हाला दिले. मला सांगा बरं, नामांतराच्या चळवळीत गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते की नाही? काय भूमिका पक्षाची होती? मुंडे साहेबांनी ओबीसीची जनगणना व्हावी याची मागणी केली होती की नाही? भूमिका पक्षाची होती. मुंडे साहेबांनी बहुजनांच्या हितासाठी, गरिबांच्या वंचितांच्या हितासाठी नेहमी पुढची भूमिका मांडली. मराठा आरक्षणाला भगवान करावून संभाजीराजेंना घेऊन पाठिंबा देणारा बहादूर आपला गोपीनाथ मुंडेच आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी सुद्धा तिथे दहार मारणार की मुंडे साहेब. त्यामुळे भूमिका ह्या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कोणाला आवडेल त्या भूमिका घेणारा व्यक्ती एखाद्या वेळी आमदार की खासदार की राज्यमंत्री मंत्रीपद मिळवू शकतो पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाहीच आहे ना, मला मिळालंय का? मला परळीतून पराभव स्वीकारा लावला. काय सांगितलं महाराजांनी, मुक्ताई सुद्धा नापास झाली. महाराज तुम्ही केवढे मोठे शब्द वापरले, मला फार मी तेवढी माझी पात्रता नाही. त्यामुळे मला काय असं मिळालंच नाहीये तर मग मी काय करायला पाहिजे? मला सहज काही मिळालं नाही तर मी काय करायला पाहिजे? माझी जी खरी आत्म्याची भूमिका आहे ती निभवायला पाहिजे. मला जर भूमिका घ्यायची आहे माझ्या पत्रकार बांधवात, माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिंदास भूमिका सांगेल. बंदूक चालवणाऱ्या एवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाही. मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करतात पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडेच जे काय महात्म्य तुम्ही सांगता, महत्व सांगता, कमीपणा सांगता, मुंडे साहेबांनी एवढे मोठे नाहीत म्हणता बरोबर आहे, मुंडे साहेबांसारख्या म्हणतात तेही बरोबर आहे, मुंडे साहेबांपेक्षा पुढे जातील असा आशीर्वाद देता तेही मी नम्रपणे स्वीकारते. पंकजा मुंडे राजकारणात जी ही भूमिका घेईल ती छाती ठोकपणे घेईल. आणि आज 3 जून 2023 पर्यंत ज्या ज्या भूमिका मी जाहीर मांडल्या आहेत त्याच भूमिकेशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यमांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम किंवा असं वातावरण निर्माण होण्याची संधी त्यांना मी दिलेली नाही. अनेक लोक निवडणुका हरले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझन आमदार खासदार झाले गेल्या 4 वर्षांमध्ये, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार ही चर्चा मी ओढवलेली नाही.